शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून मोठी रक्कम विमा पॉलिसीच्या नावाखाली परस्पर कपात करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुक्काम ठोको आंदोलन पुकारले. या आंदोलनाच्या धास्तीने स्टेट बँकेची मानवत शाखा बंद ठेवण्यात आली. मानवत येथील भारतीय स्टेट बँकेने मानवत तालुक्यातील दत्तक घेतलेल्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर करण्यासाठी विमा पॉलिसी घेण्याची अट घालून पीक कर्ज मंजूर केले आणि 1,00,000 पीक कर्जातून 20 ते 40,000 रुपयांपर्यंतच्या विमा पॉलिसीमध्ये कपात करून घेतल्या. हा प्रकार गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर बँकेच्या मुख्य शाखेत संघटना आणि शेतकरी यांच्यासोबत बैठक झाली आणि 28 फेब्रुवारीपर्यंत विमा म्हणून जमा केलेली रक्कम व्याजासह परत करू असे आश्वासन देण्यात आले. पण अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बँकेसमोर मुक्काम ठोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. या धास्तीने स्टेट बँकेच्या मानवत बँक प्रशासनाने बँक उघडलीच नाही. बँक बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे व्यवहार खोळंबले. एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक घोषणा करते आणि दुसरीकडे बँक शासनाच्या धोरणाला हरताळ फासते. त्यामुळे भरडला जातो तो सामान्य शेतकरी. आज जी SBI लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीया ह्या बँकेनं काढल्या होत्या शेतकऱ्याला वेटीस धरून. जर पीक कर्ज पाहिजे असेल तर 1,00,000 20,000 रुपये अशी पॉलिसी काढावीच लागेल असं करून शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये बँकेनं पळवले एजंट म्हणून. आणि आज ते पैसे आमचे आम्ही परत मागण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर बँक अधिकाऱ्यांनी ही बँक बंद ठेवलेली आहे, परंतु हरकत नाही, जोपर्यंत आमचे पैसे भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. बँकेच्या दारात मुक्काम ठोको आंदोलन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं आहे. रायगड माझ्यासाठी विलास बारहाते, मानवत, परभणी. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.